हा मारा मारा। अहो काय झाले, कसला एवढा आनंद झालाय? अहो मोठ्या आजीने जे बायकांना सांगितले ते साऱ्या जणींनी मनावर घेतले। साऱ्या बायका अगदी उत्साही आहे शिकण्यासाठी। आणि तुम्हाला माहितीये का, विरोध केला की लगेच चूल बंद असे म्हणतायत। त्यामुळे बायका खुश आणि पुरुष हैराण अशी परिस्थिती झालीय। अरे वा, म्हणजे तुमच्या आजीने आपल्या गावात छोटी का होईना पण क्रांती घडवली। ऊर्ध्व मूल शाखम अश्वत्थम प्राहुरव्यम चंदांसी असे। ऐकलत का? बोला। म्हणजे मी लिहायला वाचायला शिकायचं ठरवलंय। म्हणजे जोगानी बक्षीस जे जाहीर केलंय ना ते जिंकायचं ठरवलंय मी। आणि काय? आणि काही म्हणजे आता तुम्ही बोललात तर पुढचं मी बोलणार ना। म्हणजे मी सांगितलेलं आपण ऐकलत ना? हो ऐकले। बोला। मग काय, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। म्हणजे काय, तुमचा विरोध नाही? घ्या, हो आता चांगल्या कामाला विरोध कसला? काय हे, मी किती आनंदात होते कि मला बंड करायला मिळणार म्हणून, पण तुम्ही काही विरोधच केला नाही, सगळं मुसळ केरात। काय चाललंय कावेरी, घराच्या काही मान मर्यादा आहेत का? नाही शिकून काय मड्डम व्हायचे तुम्हाला? चालणार नाही अस। आता कस बोललात, असा विरोध हवा? तुमचा विरोध आहे ना, बस मग आज पासून चूल बंद। बंद म्हणजे बंद। आज पासून मी स्वयंपाक करणार नाही। अहो धुळे बंद करा ना, मी तुमच्यासाठी किने एक गंमत आणलीये। कुठलीही गंमत चालेल गोदे, पण पदार्थाची गंमत नको। सांगितलं ना डोळे बंद करा म्हणून, बंद करा। करतो। हात पुढे करा बघू। पाटी? रुक्मिणी बाईंनी पाटी आणि खडू भेट म्हणून दिलाय प्रत्येकीला। सांगतेस काय? हो, आणि लिहा वाचायला विरोध केला तर बायकांनी चूल बंद ठेवायचा निश्चय केलाय। आणि आपल्या लाडक्या कावेरी काकू त्याही होत्या पुढाकार घ्यायला। सगळ्या बायका अगदी उसळल्यात हो। असू दे, त्यांना जे काय करायचंय ते करू दे, पण तू काही त्या भानगडीत पडू नकोस। छे छे, जर कावेरी काकू आणि सुलोचना वहिनीने रांधलं नाही ना तर काय? नाही म्हणजे कावेरी काकू आणि सुलोचना वहिनीने स्वयंपाक नाही केला तर काय? तर तुला स्वयंपाक करावा लागेल। बघा ना, आणि मग मला कायम परसाकडे धावावं लागेल। ते सरबत माझ्या हातात द्या, तिथे काय ठेवलंय? अगो बाई, काही झालंय का तुमच्या हाताला? घेता येत नाहीये स्वतःच्या हातानी? थांबा हा, मी काय करते, हे सरबत ना सरळ तुमच्या घशातच ओतते। ओतू? एवढी हिंमत, एवढी हिंमत? वहिनी आल्यापासून भलताच कंठ फुटलाय तुम्हाला, पण माझ्या समोर आवाज नाही करायचं सांगून ठेवतोय।
आवाज नाही पदार्थ करणार आहे. आणि उद्यापासून मी अक्षर ओळख करून घ्यायला सुद्धा जाणार. आरशात बघा आणि स्वतःला. आलात तेव्हा कशा होता आणि आता कशा आहात त्या? ओळख पटते का बघा? अक्षर ओळख करतायत कशाला? तुम्ही फक्त रांधा वाढा आणि उष्टी काढा. खूप झालं अक्षर ओळख वगैरे, पाखंड इकडे नको आहे. असे म्हणताय? बर, मग आतापासून चूल बंद, स्वयंपाक होणार नाही या घरात. उत्तम, चांगला निर्णय आहे तुमचा. आयुष्यात पहिल्यांदा चांगला निर्णय घेतलात तुम्ही. आम्ही सुमनच्या हातचे सुग्रास जेवण जेऊ. अस मग मी सुमनला सुद्धा सांगेन की स्वयंपाक घरात पाऊल देखील टाकायचं नाही म्हणून. बघतेच ना उपाशी पोटी कसा काय विरोध करता येते. एवढी मजल गेली तुमची, माझ्याशी वर तोंड करून बोलताय? अहो असा अगोचरपणा कसा करेन मी? फक्त या स्पर्धेपुरती लिखाणाची परवानगी मागितली. खबरदार, एक शब्द अधिकचा बोललात तर आज कानफाट फोडलेत, उद्या तंगड मोडून ठेवेन. ठीक आहे, नाही ना तुमची परवानगी मग आजपासून चूल बंद. काय काय म्हणालीस तू? आजपासून चूल बंद. मी या स्पर्धेत भागही घेणार नाही आणि स्वयंपाकही करणार नाही. मला तर काहीच कळत नाहीये काय करावे. का? मी यांना म्हंटले की मी स्वयंपाक करणार नाही, मी लिहायला शिकणार. मग तर म्हणतात तू कुठे स्वयंपाक करतेस, स्वयंपाक तर आईच करते. अगं माझे हे म्हणाले तुला काय हवे ते कर पण माझ्या पुढ्यात येऊ नको. हे पण असंच म्हणाले, म्हणाले तू काहीच करू नकोस एवढेच पुरेसे. अगं पण आता आपण काय करायचे? शिकायचे, स्वयंपाक करायचा, काहीच नाही करायचे. दादा दादा इथे तर सगळं सुकसुकाटच आहे रे. चूल बंद आहे, भांडी जागेवर आहेत, भाजण्याचे किसण्याचे फोडणीचे आवाज नाहीत, का जीभ चळवणारे वास नाहीत, जेवणच नाही. आता काय करायचं रे? काय करायचं म्हणजे त्या बायकाची डोकी फिरलेत आणि त्याची झळ आपल्याला बसते. जेवण तर नाही पण उलट उत्तर ऐकावी लागतात त्यांची. सुलोचनेने तर शस्त्र उगारले चूल बंदच आहे. बघ रघु दादा, तुझी गोदाय ना तिला समजावतो, तिला सांग स्वयंपाक करायला. अरे ती या शिकण्याच्या विरोधात आहे असं ऐकलंय मी. सांगतो ना? हा सांगतो, पण नंतर तुला सुद्धा माझ्यासोबत परसाकडे राहावं लागेल. आहे तयारी? तुझे जीव चळवळीतून बिनोस आहेत. मी काय म्हणतो, पण आता करायचं काय? काय करणार, आपणच करूया स्वयंपाक. आपण मग नको बिजास त्या बायकांनी. तू तूल फुंकायला घे, मी काय करता येत ते बघतो. बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अहो सासूबाई, पुरुष मंडळी स्वयंपाक घरात आहेत, जेवण करायचा प्रयत्न करतात बहुधा. काहीतरी गोंधळ घालायच्यात, मी जाऊ का मदतीला? नाही, तू अजिबात जायचं नाही. चूल बंद म्हणजे बंद. तू भजन म्हण, राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम, राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम
राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम अरे बसा बसा उठू नका ते आपल्याच गोठातले आहेत आपल्याला त्यांचं सहकार्य आहे हा बसा राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम ओ काय चालले काय अहो आम्ही काय बिघडवले आम्हाला का उपवास हे काय तुमचा विरोध आहे आणि आमचे बंड आहे हो पण मी विरोध तुमच्या समाधानासाठी केला खरा केला का बाई मग आता काय करूया मी मामंजींसाठी खिचडी करू का पटकन होईल अगं नको तो नारायण आणि रघुनाथ हे दोन बोके आहेत ना स्वयंपाकघरात तू गेलीस ना तर तुला कामाला लावतील अगो असं काय करतेस आपले बंड आहे ना हो पण मामंजींना भूक लागली आहे त्याचे काय करायचे मी आजोबांसाठी करते काहीतरी ही मात्र कल्पना फार चांगली आहे हो हे बोके आहेत ना तुझ्याशी भांडणार नाहीत तू जा तू जा तू जा हा म्हणा राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम नारायण अरे नारायण अरे काय मोगलाई लागून राहिले की काय पोटात कावळे कोकळत आहेत माझ्या नारायण अरे नारायण अरे कुठे आहेस तू नंदीबाईला काय चाललंय तूच तर परवानगी दिली होतीस ना सुमनला शिंगास पताका बांधून हुंडरायची मग तिने नको करायला स्वयंपाक इथे तर सारे ठण ठण गोपाळ दिसतेय आता पोटात मी काय घालू समिधा बापू आईने सांगितले की बापूंचा होकार नाही तर खरंच स्वयंपाक नाही अरे घरात स्वयंपाक नाही तर बायकाही उपाशी राहणार नाहीत का नाही त्या सगळ्यांनी तुम्हाला आवडत नाही ती रताळ्याची खीर करून खाल्ली काय मला उपाशी ठेवून त्यांनी खाल्ले सुभद्रा ए सुभद्रा काय गो बुडवलास धर्म नवरा जेवला नाही आणि तुम्ही मिटक्या मारत खीर खाल्ली नवऱ्याच्या आधी जेवायचे नसते हे विसरलात का कुठे लिहिले असते शास्त्रात दाखवा आता तुमचे खोटे नाही चालणार आम्ही सुद्धा लिहाय वाचायला शिकणार आहोत आणि स्वयंपाकाचे म्हणत असाल ना तर हेच होणार तुम्हाला काय करायचं असेल ते करा मला उलट उत्तर देते मला उलट उत्तर देते थांब तुला आता बापू मी बापू थांबा तू थांब बापू शांत बापू बापू त्यांना मदत केलीस तर बायकोला मारायला जोर आहे ना अंगात मग उठून बसायला कशाला हवी मदत उठतील त्यांचे ते आणि तुम्ही बायको म्हणजे कोण वाटते हो तुम्हाला मुख्य जनावर
पुन्हा माझ्या अंगाला हात जरी लावलात ना तर गाठ माझ्याशी आहे. गाडी म्हैस म्हणता ना मला, मग विनाकारण या म्हशीच्या वाट्याला गेलात ना तर बघा ही म्हैस कसं शिंगावर घेते तुम्हाला. मुलगी आणि कशी चूल पेटवते नाहीतर तू. डबा उघडायची ही एक पद्धत असते. मला वाटलं लाडू असतील. एवढ्याशा मुलीने झाकण उघडून दिलं नाही तू. काय गो काय करतेस? मी त्र्यंबक आजोबांसाठी खिचडी करते. बरं झालं, आता आमच्यासाठी कर आणि आम्हालाही वाढ गरम गरम. स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करून दमलोय का आम्ही अगदी? नाही काका, मला तशी परवानगी नाहीये. मला आजीने सांगितले फक्त आणि फक्त आजोबांपुरती खिचडी टाक. प्रभुनाथा तू आई करून घ्या यशोदेला समजा आपल्यासाठी पण खिचडी करायला सांग. अग यशोदे, आमच्यासाठी काही वेगळं करावं लागणार नाही तुला. ही ही जी खिचडी करतेस ना ती जराशी जास्त कर, म्हणजे कामच झालं. काय दादा क्षमा करा पण मी आज्ञा मोडू शकत नाही. अगं पण मी तुझा सासरा आहे, तुला ऐकावं लागेल माझे. पण त्या माझ्या आजी ससू आहेत, तुमच्याही काकू आहेत, तुम्हालाही त्यांचं ऐकायला लागेल. त्यामुळे मी त्र्यंबकाजोबांसाठीच खिचडी करते. तू आमच्यासाठी खिचडी कशी करत आहे तेच बघतो. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम, राम कृष्ण हरी जय जय राम. बसा बसा, राम कृष्ण हरी जय जय राम. मुकेने जीव चाललाय आणि भजन करतायत, भोजनाचं काय? रुक्मिणी काकूला तरी काय डडले होते, निघाले मोठी या गावच्या बायकांना बालिश करायला आणि ह्यांची दिंडी निघाले त्यांच्या मागे भजन म्हणत. चूल बंद चूल बंद चूल बंद म्हणे, खायचं काय आम्ही? मी तुमच्याशी बोलतोय.
त्रास होईल. मग खिचडी दे ना मला खायला. नाही. अगं याला काय अडतंय मयो, लहानांनी मोठ्यांचं ऐकायलावं. हो की नको? तेच तर करते मी. घरातल्या सर्वात मोठ्या माणसाचं ऐकते. तुम्ही त्यांच्यापेक्षा लहानच आहात, तुम्ही त्यांचं ऐकायला हवे. अरे भांडांना पोचे पडले तर कावेरी आजी पुन्हा ओरडतील. अगं पण आम्ही करू तरी काय, इथे नारायण दादाने आणि मला फार म्हणजे फार म्हणजे फार भूक लागले. कावेरी आजीने सांगितले तरच करेल.